महाराष्ट्रातली जनता सध्या दुहेरी प्रकोपामध्ये अडकली आहे. एकीकडे मे महिन्याच्या मध्यावर सूर्यनारायण आग ओकतोय आणि दुसरीकडे कर्नाटकातल्या निवडणुकीनंतर गेल्या 8 दिवसात पेट्रोल आणि डिझेलच्या दरांनी सर्वोच्च पातळी गाठली. आज सलग 9व्या दिवशी पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढले आहेत. महाराष्ट्रात आज पेट्रोलचे दर 30 पैशांनी तर डिझेलचे दर 25 पैशांनी वाढले आहेत. तिकडे तापमानात देखील गेल्या काही दिवसांमध्ये वाढच होत चाललेली आहे. नागपूरमध्ये तापमान 43 अंशांवर जाऊन पोहोचलं आहे. आर्द्रतेचं प्रमाण अत्यंत कमी असल्यामुळे विदर्भातली जनता इंधन दरवाढीनं त्रस्त आहे आणि अशातच उन्हाच्या झळांना देखील जनतेला सामोरं जावं लागत आहे. आणि याविषयी आपण अधिक माहिती घेऊया. आमचे प्रतिनिधी किरण ताजने सध्या आपल्यासोबत आहेत. किरण, एकीकडे उन्हाच्या झळा आहेत, दुसरीकडे पेट्रोलच्या महागाईच्या झळा आहेत. काय परिस्थिती आहे सध्या, कशाप्रकारे नागरिक या सगळ्या झळा सोसताना दिसत आहेत? खरं आहे अमोल, नाशिक सिटी ही कूल सिटी म्हणून ओळखली जाते आणि त्यातच गेल्या काही दिवसांपासून नाशिक शहरामध्ये जो काही उन्हाचा पारा आहे तो दिवसेंदिवस वाढतानाच दिसतोय. जवळपास 40 डिग्री सेल्सिअस अंशाच्या जवळपास हा तारा कमी जास्त प्रमाणात होत आहे आणि यामुळे नागरिकांना प्रचंड त्रासाला सामोरं जावं लागत आहे. तर दुसऱ्या बाजूला कालच IMD कडून हीट वेव्हचा इशारा देण्यात आलेला आहे, त्यामुळे देखील नागरिकांना प्रशासनाकडून विशेष काळजी घेण्याची जी काही सूचना जारी केलेली आहे. आणि त्यातच आता या उन्हाच्या झळा सोसत असताना नागरिकांना आता इंधन दरवाढीच्या ज्या काही झळा सोसाव्या लागणार आहे. दिवसेंदिवस म्हणजे गेल्या काही 8 दिवसांपासून शहरामध्ये जे काही पेट्रोल असेल, डिझेल असेल आणि इतर जे काही इंधन असेल त्यामध्ये वाढ होताना दिसते आणि त्यामुळे नागरिकांना या इंधन दरवाढीचा मोठा फटका बसतोय. जे काही शहरामध्ये जे काही वातावरण निर्माण झालेलं आहे त्या वातावरणामध्ये एका बाजूला उन्हाच्या झळा या आणि दुसऱ्या बाजूला इंधन दरवाढीच्या ज्या काही फटका हा नागरिकांना एकूण बसल्याचं बघायला मिळतं. धन्यवाद किरण या सविस्तर माहितीबद्दल. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.